कौशल्य रोजगार उद्योजकता नाविन्यता विभागाच्या अंतर्गत प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाले. फुलंब्री तालुक्यातील एकमेव असलेल्या वडोद बाजार येथील केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी माजी विधानसभा अध्यक्ष तथा आमदार हरिभाऊ बागडे यांची प्रमुख उपस्थिती होती. कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभागाच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात येत असून ग्रामीण भागातील तरुण आत्मनिर्भर व्हावे यामागचा उद्देश असून महाराष्ट्रात 511 केंद्राचं उद्घाटन झालं आहे. आणि यावेळी उपजिल्हा अधिकारी लोखंडे, तहसीलदार डॉक्टर कृष्णा कानगुले, भाजप जिल्हा अध्यक्ष सुहास भाऊ शिरसाट, जालना लोकसभा निवडणूक प्रमुख विजय औताडे, कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती अनुराधा चव्हाण, जिल्हा सरचिटणीस ऐश्वर्या अभिषेक गाडेकर, माजी सभापती सर्जेराव मेटे, भाजप तालुका अध्यक्ष सांडू अण्णा जाधव, शिवराम म्हस्के, सरपंच पाकिजा पठाण, उपसरपंच डॉक्टर गोपाळभाऊ वाघ, मयूर कोलते यांच्यासह उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच अनेक वर्षांपासून रेंगाळलेल्या पोलीस हेडक्वार्टरचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उपसरपंच डॉक्टर गोपाळ वाघ यांनी यावेळी मांडली. यावेळी आमदार हरिभाऊ बागडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. पाहुयात ते काय म्हणाले. आदीसह विद्यार्थी, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. तर त्या कौशल्यातून त्याला त्याच निदान पोटापुरता तरी कमवता येऊ शकतं असा एक विश्वास लोकांमध्ये निर्माण करण्यासाठी आणि छोट्या छोट्या गोष्टीचे किंवा लहान लहान जे काही उद्योग आहे त्याचं प्रशिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. या ठिकाणी आपल्याला एक पत्रक मिळालं, त्या पत्रकामध्ये दोन कोर्सेस तिथं होणार आहे. एक फील्ड टेक्निशियन आदर होम अलाईन, म्हणजे घरातल्या ज्या ज्या वस्तू आहे आपल्याला त्या दुरुस्त कराव्या लागतात त्याचं एक प्रशिक्षण आहे. आता टीव्ही असतो, त्याच्यानंतर फ्रीज आहे, त्याच्यानंतर तुमचं घरामध्ये आणखी आपण वेगवेगळे साहित्य वापरतोय त्याचा सुद्धा कदाचित आपल्याला दुरुस्ती करता आली पाहिजे, हा एक कोर्स आहे. दुसरा डेअरीतला एक कोर्स आहे. डेअरीचा कोर्स याचा अर्थ की आपल्याला दूध काढायचं नाही शिकवणार तिथं, कारण तुम्हाला बऱ्याच जणांना माहितच आहे कारण दूध काढायचं शिकवायचं तर गाई आणावं लागतील तिथे. पण दुधापासून जे उपपदार्थ तयार होतात